आपण बघत आहात रेनबो न्यूज, हाक तुमची साद आमची। शिवकार्य गडकोटच्या श्रमदानाने रामशेजवर केले शस्त्रगार दारुगोळा कोठार झुडपातून मुक्त। शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेची 147वी अखंडित दुग्ध संवर्धन मोहीम अजिंक्यदुर्ग रामशेजवर दिनांक 27-28 नोव्हेंबर 2021 रोजी झाली। या 2 दिवसीय मुक्कामी मोहिमेत किल्ले रामशेजवरील अस्ताव्यस्त पडलेल्या दगडात झुडपात गवतात लुप्त झालेले शस्त्रगार दारुगोळा कोठार अथक श्रमदानातून मुक्त करण्यात आले। किल्ल्यावरील हा ऐतिहासिक ठेवा पुन्हा यामुळे दुर्गप्रेमींना बघता अभ्यासता येणार आहे। दुर्ग रामशेज प्लास्टिक कचरा व हुल्लडबाजीपासून वाचवा असे आवाहनही यावेळी करण्यात आले। रेनबो न्यूज करता राम खुर्दळ, नाशिक। शिवराय जय गडकोट, किल्ले वाचवा, महाराष्ट्राचा इतिहास वाचवा। किल्ले रामशेज येथे शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेची 147वी दुर्ग संवर्धन मोहीम झाली। या मोहिमेमध्ये आम्ही श्रमदानाच्या माध्यमातून अभ्यासपूर्ण पद्धतीने या किल्ल्यावरील अज्ञात इतिहास आणि वारसा जोपासण्याचं काम करतो। या ठिकाणी सैनिकांचे जोते व शस्त्रागार, तोफखाना, कोठार व विविध तट आणि बुरुज बरीचशी मातीत बुजलेली असल्यामुळे यांना समाजामध्ये आणि प्रकाशात आणण्यासाठी इथल्या दुर्गप्रेमींना या ऐतिहासिक वास्तूचा अभ्यास करण्यासाठी, या वास्तू बघण्यासाठी, त्याचा इतिहास जागा करण्यासाठी आम्ही आजपर्यंत श्रमदान केलेलं आहे। काल रविवार व शनिवार रोजी 2 दिवसीय झालेल्या मोहिमेमध्ये आम्ही या मोहिमेत ह्या किल्ल्यावरील झुडपांमध्ये गवतामध्ये पूर्ण लुप्त झालेलं शस्त्रागार व तोफखाना कोठार याला ह्या झुडपातून व गवतातून मुक्त केले व हे तोफखाना कोठार व शस्त्रागार येणाऱ्या दुर्गप्रेमींना बघता यावं, त्याचा अभ्यास करता यावा या दृष्टीने आम्ही त्याचं जोतं मोकळं केलं। 2 दिवसाच्या श्रमदानाच्या मोहिमेत आम्ही ह्या किल्ल्यावरील अनेक ऐतिहासिक वास्तू ज्या मातीत, गवतात, झुडपामध्ये दडलेल्या आहेत, किल्ल्यावर आम्ही चाफ्याची झाडं लावली तीही संवर्धन करण्याचा प्रयत्न करणार आहोत। आणि या दृष्टीने गेल्या 15 वर्षापासून दुर्ग रामशेज हा सातत्याने संवर्धन करून ह्या किल्ल्याचा अज्ञात झालेला इतिहास, मातीत, दगडात आणि झुडपांमध्ये दडलेला इतिहास हा समाजापुढे आणण्याचा प्रयत्न आम्ही मोठ्या कसोटीने, श्रमदानाने, स्वखर्चाने आणि मेहनतीने करत आहोत। या कामी सरकार व समाजाने लक्ष देण्याची गरज आहे असं आम्हाला वाटतं। किल्ल्यावर मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक वाढलं आहे। येथे व्यावसायिक इथं प्लॅस्टिकच्या वस्तूमध्ये कुरकुरे देतात, पाण्याची बाटली देतात, काही पर्यटक या ठिकाणी कचरा टाकतात आणि त्या माध्यमातून किल्ल्यावर मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक कचरा होत असल्यामुळे तो कचरा होऊ नये यासाठी आम्ही ग्रामपंचायत आणि वनविभागाला पत्र देणार असून त्यांना विनंती करणार आहोत की या ठिकाणी प्लॅस्टिकमुक्त रामशेज व्हावा या दृष्टीने शिवकार्य गडकोट संवर्धन संस्था यापुढेही सातत्याने प्रयत्न करील अशी मी ग्वाही देतो। येथेच थांबतो। किल्ले वाचवा, महाराष्ट्राचा इतिहास वाचवा।